कार विद्यार्थी मित्रांनो मी या पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये चॅप्टर चालू आहे आपलं किंगडम अनिमाल या मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे फायलम इकायनो डर्माटा इकाय डर्माटाचं मिनिंग आपल्याला माहिती आहे स्पायनी स्किन असलेला डर्मा म्हणजे स्किन म्हणतो आपण आणि इकायनस म्हणजे काय स्पायनी त्याचं मिनिंग बघितलं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघितले युनिक फीचर कुठले कुठले आहेत आपण आणखी एकदा रिपीट करूया सगळ्यात महत्त्वाचं सिमेट्री त्याची रॅडियल सिमेट्री आहे प्लॅटीहेलिमेंटीसपासून अप टू द जे काही मॉल्युस्क आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये काय सिमेट्री कुठले आहेत तर बायलॅटरल सिमेटर आहे काही काही एक्सेप्शन आहेत जसं मोलिस्कामध्ये आपण पाहायला बघितलेलं पण इन जनरल आपण काय बघतो सिमेट्री कशा आहे बायलॅट्रल सिमेटर आहे इथं कसं झालं आहे रायडल सिमेटर आहे स्टारफिश व्यवस्थित लक्षात ठेवा एक्झाम्पल पण लार्वामध्ये कसं आहे बायलॅट्रल सिमेट्री आहे त्यामुळे हे सिमेट्रीचा जरा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर एक्स्क्ल्युझिव्हली मरीन अॅनिमल्स हा एक जरा असं कॅरेक्टरस्टिक फीचर आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम वॉटर कॅनल सिस्टीम कुठं आहे पोरिफेरामध्ये इथं कसं आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे नर्व रिंग आहे त्यानंतर रॅडियल नर्व प्रेझेंट आहेत सगळं आपण ॲनिमेशनच्या थ्रू व्यवस्थित समजून घेतलं या स्टारफिशमध्ये कसं बेसिक स्ट्रक्चर असतंय ते त्यानंतर त्यातले जे काही एक्झाम्पल्स आहेत सीकुकुंबर असू दे किंवा अँटेडॉन असू दे हे सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सारखे सारखे रिपीट करा नावं सगळी नवीन आहेत आपल्यासाठी त्यामुळे ते चांगलं रिव रिव्हिजन त्याचं चांगलं केल्याशिवाय ते आपल्याला चांगले समजणार नाहीत त्यामुळं जे काही शब्द आहेत ते व्यवस्थित एकदा समजून घ्या त्याचे कॉमन नेम काही काही जण फक्त सायंटिफिक नेम करत असतात पण ब्रॅकेटमध्ये जे आहे ते सुद्धा व्यवस्थित चांगलं रिवाईज करा आता आज जो आपण फायलम बघणार आहे फायलमचं नाव आहे पुढचा हेमी कॉर्डाटा म्हणजे जे काही टोटल आपण फायलम बघितल्यात म्हणजे सुरुवात कशापासून केली ती बघा आपण पोरीफेरा त्यानंतर ते सेकंड कुठला फायलम होता आपला निडारिया किंवा सिलेंटरटा म्हणतो आपण त्याला त्यानंतर आपला होता टिनोफोरा प्लॅटे हेल्मेंथिस त्यानंतर ॲस्के हेल्मेंथीस किंवा निमॅट हेल्मेंथिस म्हणतो आपण ॲनलिडा आर्थ्रोपोडा मोलिस्का त्यानंतर आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये इकाउरमाटा आता जो पुढचा फायलम आहे तर तो काय कनेक्टिंग लिंक आहे त्याला शब्द काय वापरला आहे बघा हेमी कॉर्डाटा हेमी म्हणजे काय म्हणतो आपण सेमी हाफ कॉर्डेटसारखे काही काही स्ट्रक्चर तो दाखवतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो हेमी कॉरडाटा करणार आहे म्हणजे काही काही तो कॉर्डेटची फीचर दाखवतोय काही काही नॉन कॉर्डेटचे दाखवतोय ते जरासा आपण बघूया आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला आता पहिला जो पॉईंट आहे तो बघा काय येतो फायलम हेमी कॉर्डेटा हेमी म्हणजे काय हाफ किंवा सेमी म्हणतो आपण कॉर्डेटा म्हणजेच काय ज्यांच्याकडे पाठीचा कणा आहे असे आपल्याला ॲनिमल्स आता आपल्याला बेसिक डिफरन्स माहिती आहे आपल्याला माझ्यामध्ये शाळेत गेलेलं असते की पाठीचा कणा असणारे प्राणी आणि पाठीचा कणा नसणारे प्राणी कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स तो बेसिक डिफरन्स आपण आजच्या ॲक्च्युली आणखीन एकदा बघणार आहे फक्त जरा आत्ता हेमी कॉरिटावर जरासा आपण फोकस करूया दोन एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत आणि याचं जरासं स्पेलिंग पण बघा उच्चार पण बघा कसा आहे बॅलनो आणि सॅकोग्लॉसस दोन एक्झाम्पल आहेत बॅलेनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस दोन्ही पण एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत आणखीन एक आपल्या सिलेबसमध्ये एक इन्क्लूड केला मिळावं ते थोडं पुढं बघूया आपण टोटल चार काय तर असतात पण मोस्टली बॅलनोग्लॉसेस किंवा सॅकोग्लॉसस टाकत असतात एमस्युक्युलरसुद्धा ते महत्त्वाचे आहेत व्यवस्थित एक्झाम्पल लक्षात ठेवा अर्लियर दिस फायलम वॉज कन्सिडर्ड ॲज अ सफ फायलम ऑफ कॉर्डाटा म्हणजे फायलम काय झाला कॉर्डाटा त्याचा सफ फायलम काय असणार आहे तर हेमिकॉर्ड्रा असं सुरुवातीला अगोदर काही काही सायंटिस्टनं वाटायचं का वाटायचं कारण त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक असं स्ट्रक्चर होतं त्याला काय म्हणायचं बक्कल डायव्हर्टिक्युलम शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा बक्कल डायव्हर्टिक्युलम त्याला आणखीन एक शब्द आहे त्याला म्हणतो आपण स्टोमोकॉर्ड तो आपण पुढं बघणार आहे आता मी शब्द काय सांगितला बघा बक्कल डायव्हर्टिक्युलम काही काय बक्कल करतात काय काय बक्कल करतात हा शब्द महत्त्वाचा आहे व्यवस्थित त्याच्यावर फोकस करा एम सी क्यूचा क्वेश्चन आहे बक्कल डायव्हर्टिक्युलमला सुरुवातीला सायंटिस्टनी काय कन्सिडर केलं तर की हा नोटोकॉर्ड आहे हा काय आहे नोटोकॉर्ड आता दोन गोष्टी व्यवस्थित समजून घ्या बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो बेसिक आपल्याला आपण मराठी मिडियममध्ये असू किंवा सेमीमध्ये असू आपल्याला एवढं माहीत असतं की पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे असे काही तर दोन प्राणी आहेत जे आपण सुरुवातीला बघत असतो पोरीफेरा असू दे किंवा अप टू द इकान डरमाटा ह्यांच्यामध्ये कुठेही लक्षात ठेवा पाठीचा कणा नाही आहे म्हणजेच काय त्यांच्या ते सगळे काय झाले नॉन कॉर्डेट झाले हा बेसिक डिफरन्स सगळ्यांना मायामध्ये माहीत असेल आता नोटो आणि व्हर्टेब्रल कॉलम आता शब्द काय आला बघा नोटोकॉड आणि व्हर्टेब्रल कॉलम नोटो म्हणजेच पाठीचा कणा पण तो कुठल्या स्टेजमधला एम्ब्रिओनिक स्टेजमधला कुठल्या स्टेजमधला एम्ब्रिओनिक स्टेजमधला जर माझ्यामध्ये जर तुम्हाला डायग्रॅम्स वगैरे आठवत असतील सगळे जे काही ॲनिमल्स आहेत त्याचं एक असं काय तर आपण एम्ब्रिओ बघत असतोय असं काय तर असतो एम्ब्रिओ असतो म्हणजे जो जे काही स्पर्म आहेत म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत त्यांचं काय होत असतं फ्युजन होत असतं गॅमेटचं आणि त्यानंतर झायगोट आणि त्यानंतर फिटस त्यानंतर एमब्रिओ तयार होत असतो एम्ब्रिओ म्हणजे काय तर मराठीत भ्रूण म्हणतो आपण त्याला आता हा जो एम्ब्रिओ आहे त्या एम्ब्रिओच्या स्टेजमध्ये पाठीचा कणा आहे पण त्या एम्ब्रिओच्या स्टेजमध्ये त्या पाठीच्या कणाला काय म्हणायचं नोटोकॉड आणि आत्ता जो आपल्याकडे आहे त्याला काय म्हणायचं व्हर्टेब्रल कॉलम एकच गोष्ट आहे पण त्याला एम एमब्रिओनिक स्टेजमध्ये एक शब्द आहे आणि ॲडल्ट स्टेजमध्ये ॲडल्ट स्टेजमध्ये काय एक शब्द आहे एम्ब्रिओमध्ये पाठीच्या कणाला काय म्हणणार आपण नोटो कॉर्ड स्पेलिंग पण व्यवस्थित बघून घ्या सी एच ओ आर डी आहे काही काही सी ओ आर डी करतात व्यवस्थित लक्ष द्या पाठीचा कणा एम्ब्रिओ स्टेजमध्ये नोटो कॉर्ड आणि ॲडल्ट स्टेजमध्ये व्हर्टेब्रल कॉलम व्हर्टेब्रल कॉलम व्हर्टेब्री शब्द आपण वापरतो स्पेसिफिक त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आत्तासुद्धा आपल्याकडं नोटो कॉर्ड प्रेझेंट आहे का व्हर्टेब्रल कॉलम आहे तर आता आपण ॲडल्ट आहे आपण एम्ब्रॉइड स्टेजमध्ये ऐका तर नाही आपण आता ॲडल्ट आहे आणि त्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे व्हरिटेब्रल कॉलम पण एम्ब्रॉइड स्टेजमध्ये असताना आपल्याकडे काय होतं नोटोकॉर्ड हे जरासं क्लिअर असू दे कारण ही गोष्ट न क्लिअर झाल्यामुळं आपल्याला पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते पटकन क्लिअर होत नाहीत आपण बऱ्याच वेळेला डिफरन्स पार्ट करत असतो कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स नोटो इज प्रेझेंट नोटो इज अबसेंट नर्व कॉड इज प्रेझेंट सॉरी डॉर्सल आणि व्हेंट्रल असं आपण बघत असतो डिफरन्स त्यामुळे हा जरा असं क्लिअर असू दे पहिला नोटोकॉड म्हणजे काय समजून घ्या त्यानंतर नर्व कॉड काय असतो तो त्यामुळे जर असं नोटोकॉड आता क्लिअर झाला असेल तुम्हाला नोटोकॉड म्हणजे पाठीचा कणा पण तो, तो कुठल्या स्टेजमधला एम्ब्रियॉनिक स्टेजमधला आत्ता आपल्याकडं काय आहे ॲडल्टमध्ये काय असतो व्हर्टेब्रल कॉलम दोन्हीचं मिनिंग एकच आहे पाठीचा कणा त्यानंतर बघा बट नाव इट इज प्लेस्ड ॲज अ सेपरेट फायलम ऑफ नॉन कॉर्डेट सेपरेट फायलम ऑफ नॉन कॉर्डेट्स आता इथं हेमी का शब्द वापरला आहे हा नॉन कॉर्डेट आहे पण काही काही कॉर्डेटचे फीचर दाखवतोय म्हणून त्याला काय म्हटलं आपण हेमी कॉर्डेट म्हणजे जर आपण पोरीफेरापासून जर पुढं पुढं येत आलो जर तो इव्हॉल्युशन पर्सपेक्व पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं तर कॅरेक्टर कसे होत गेलेत ॲडव्हान्स होत गेलेत जर तुम्हाला सगळे कॅरेक्टर जर आठवत असतील नंतर आपण एक चार्टसुद्धा बघूया त्याचा सगळ्या ओव्हरऑल सगळ्या नॉन कॉर्डेटचा आणि नीटच्या बेसिसीवर सुद्धा आपण जरा असे रिव्हिजन करूया काही काही एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा बघूया पण इथं जरा पहिला व्यवस्थित समजून घ्या आपल्याला जर एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा की आपलं काय होते सिम्पल टू कॉम्प्लेक्स फॉर्म होत गेलेत जर तुम्हाला पोरीफेअर आठवत हो असेल बॉडी प्लान कसा होतं सेल ॲग्रिगेट नंतर टिश्यू लेवल झालं म्हणजे ऑर्गन सिस्टीम लेवल म्हणजे हे काय झाले प्रत्येक फायलममध्ये काही ना काहीतरी एक 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 काय झालं ॲडव्हान्स कॅरेक्टरिस्टिक फीचर तिथं ॲड होत गेले आता हेमी कॉर्डेटा काय म्हटलं आपण कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेटचं त्यानंतर बघा प्रिमेटिव्ह कॉर्डेट किंवा त्याला इनव्हर्टेब्रेट काय म्हणतो आपण कॉर्डेट्स आता हा जो शब्द आहे इनव्हर्टेब्रेट्स सुद्धा आपण बघूया इनव्हर्टेब्रेट्स आणि हे जे शब्द आहेत इनव्हर्टेब्रेट व्हर्टेब्रेट व्हर्टिब्राटा कॉर्डाटा नॉन कॉर्डाटा हे सगळे जराशी क्लिअर करून घ्या आत्ताच कारण तुम्ही शाळेत असताना माझ्यामध्ये ते डिफरन्स फक्त आपण पाठ करत असतो त्या बेसिसवर या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा जराशा आणखी त्याची डेफ्थ वाढत जाणार आहे त्यामुळे त्या जराशा तुम्हाला पहिल्याच त्या गोष्टी जराशा क्लिअर पाहिजेत आणि जर क्लिअर नसतील तर सुद्धा मी एकदम बेसिकपासून तुम्हाला सांगतो नक्की कशाला काय म्हणायचं आता माझ्या मते नोटो कॉर्ड झाला असं क्लिअर झालं असेल तुम्हाला आता जे स्क्रीनवर दिसतं आहे तुम्हाला त्या स्पेसिज आहे बॅलनो ग्लॉसेस उच्चार मी काय करतो आहे बघा आणि स्पेलिंग दोन तीनदा चांगलं लिहून काढा दुसरा काय पर्याय नाही किंवा असं काही ट्रिक वगैरे हुडकू नका आहे असं काही लक्षात ठेवायला आहे तसे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत शब्द कितीही अवघड असू दे कितीही नवीन असू दे ते सारखेसारखे रिवाईज केल्याशिवाय ते चांगले आपल्या लक्षात राहणार नाहीत कारण सगळे शब्द आपल्याला बायोलॉजीमध्ये नवीन आहेत काही काही स्पेलिंग सुद्धा डिफिकल्ट असण्याची शक्यता आहे मराठी मिडियम असू दे किंवा सेमी असू दे तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिसनंच या गोष्टी तुम्ही चांगल्या समजू शकताय आणि चांगल्या शिकू शकताय ते जमत नाही म्हणून जर बसला तर ते कधीच आयुष्यात जमणार नाही तुम्हाला त्यामुळे जरास त्यावर फोकस करा नवीन शब्द आहेत प्रत्येक ठिकाणी नवीन शब्द आहे आपल्याला त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे आणि फक्त लेक्चर बघत जाऊ नका तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढत जावा शॉर्ट नोट्स काढणं म्हणजे असं नाही की सगळे पॉईंट्स जे काही सगळे स्क्रीनवर दिसतात ते सगळं लिहिणं जेवढे फक्त महत्त्वाचे आहेत आणि जे गरजेचे आहेत ते फक्त तुम्हाला तुमच्या भाषेत सांगता आले पाहिजेत लिहिता आले पाहिजेत एवढं फक्त करत जा आता बघा बॅलनो ग्लॉस स्पेसिज आहे डायग्रामवरून जास्त क्लिअर माझ्यामध्ये झालं नसेल कसा नक्की हा ॲनिमल आहे तो इथं बघा आता बॉडीचं आपण काय आहे तर तीन रिजन्स आहेत बघा एक आहे प्रोबॉसिस उच्चार मी केला प्रोबॉसिस त्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं काय कॉलर त्यानंतर तिसरा पार्ट आहे ट्रंक बॉडीचे कुठले कुठले रिजन्स आहेत ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पडू शकतोय एक आहे प्रोबॉसिस एक आहे कॉलर आणि एक आहे ट्रंक तीन शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे काय हेपॅटिक रिजन्स आहेत इथं जे काय दिसत त्याला हेपॅटिक रिजन्स पण एवढं तुम्हाला असे लेबल विचारत नाहीत फक्त तीन पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे अशी डायग्रॅम तुम्हाला पडत असते डायग्रामवरचे लेबल पडत असतात सी क्यूला सुद्धा अशा पद्धतीचे क्वेशन पडत असतात त्यामुळे ते क्लिअर असू दे वरचा पार्ट आहे त्याला म्हणायचं प्रोबॉसिस प्रोबॉसिस त्यानंतर जो पार्ट आहे त्याला म्हणायचं काय कॉलर का हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत प्रोबॉसिस कॉलर आणि त्यानंतर जो शब्द आहे त्याला काय म्हणायचं तर लक्षात ठेवा हा जो सगळा ओवरऑल जो पार्ट आहे राहिलेला त्याला काय म्हणणार आपण तर ट्रंक त्याला काय म्हणणार आपण ट्रंक हे तीन शब्द फक्त लक्षात ठेवा हेपॅटिक सी के हेपॅटिक रिजन हे असे काही तुम्हाला विचारत नाहीत आणखीन एक महत्त्वाचा यातला हा जो दिसतो आहे आपल्याला हा जो दिसतो आहे त्याला म्हणायचं काय जो मागाश आपल्याला शब्द घेता बक्कल डायव्हर्टिक्युलम बक्कल डायव्हर्टिक्युलम आणि हा दिसायला पहिला सायंटिस्टनं वाटले की हा नोटोकॉर्डसारखा काय तर आहे मग त्यामुळं या हा जो काही ॲनिमल आहे ह्याला कन्सिडर केलं तो कॉर्डेट्समध्ये हा पाठीचा कणाचा आहे असं काही काही वाटलं सायंटिस्टना पण ते चुकीचं होतं नंतर कळालं हा एक सेपरेट काय आहे फायलम आहे हेमी कॉर्डाटा तीन पार्ट प्रोबॉसिस कॉलर आणि ट्रंक हे गिल पोअर किंवा ब्रँकेल रिजन हेपॅटिक सी के हे असे तुम्हाला तेवढे इन डिटेल विचारणार नाही फक्त तीन पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे माझ्यामध्ये सगळ्यांना समजले असतील कुठले कुठले आहेत परत आणखीन एकदा रिवाईज करा हा जो पार्ट आहे प्रोबॉसिस हा जो पार्ट आहे कॉलर आणि सगळा जो राहिलेला सगळ्या शेवटचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं तर ट्रंक नवीन शब्द आहे ट्रंक प्रोबॉसिस आणि कॉलर व्यवस्थित लक्षात ठेवा ते झाल्यावर बघा एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल देज आर एक्सक्ल्युझिव्हली मरीन ॲनिमल्स आता आत्तापर्यंत जे काही सगळे कुठले कुठले बघितले आहेत त्यामध्ये एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स कुठले होते बघा एक म्हणजे होता निडारिया एक म्हणजे होता टिनोफोरा आणि परवा जो आपण बघितला तो होता इकायनो डर्माटा आणि आत्ता कुठला बघतोय आपण हेमी कॉरडाटा म्हणजे ते नदीच्या पाण्यात आपल्याला आढळत नाहीत समुद्राच्याच पाण्यात असतात एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स कोण हेमिकॉर्डाटा युजली लिव्हिंग ॲट द बॉटम ऑफ द सी इन द बरोज त्यानंतर बघा मोस्टली दीज आर फ्री लिव्हिंग म्हणजे बॉटम म्हणजे आपल्याला माहीत आहे बरोज म्हणजे सुद्धा माहीत आहे मॅम ते फार काय अवघड शब्द नाही आहेत हे मोस्टली दीज आर फ्री लिव्हिंग बट द ॲनिमल्स लाईक द रॅपडो प्ल्युरो प्ल्युरा सॉरी रॅपडो प्ल्युरा आर सेडेंटरी आता हा शब्द कधी टाकत नाहीत काही काही एक्सेप्शन यामध्ये सेडेंटरी आहेत पण मोस्टली काय सगळे फ्री लिव्हिंग आहेत सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणी स्थिर असणारे जसं आपण पोरीफेरा किंवा काही काही निडारे अस बघितलेले जे काही पॉलिफ होते ते कसे होते सेडेंटरी होते मेडुसा कसे होते फ्री लिव्हिंग होते फ्री स्विमिंग करत होते त्यात पूर्ण जे काही मरीन वॉटर असेल त्यामध्ये आता इथं एक स्पेसीज आणखीन एक ॲड केलं आपल्या पुस्तकात त्या स्पेसीजचं काय नाव आहे रॅपडो प्ल्युरा हे जरा असं अवघड आहे थोडंसं आणि आतापर्यंत तरी कधी पडलं नाही जास्त करून बॅलन ग्लॉसेस किंवा सॅको ग्लॉसेस असतात पण तरी सुद्धा आता जर असं ॲड केलं आहे म्हणून लक्षात ठेवा तीन स्पेसिस आहेत बॅलेनोग्लॉसस सॅकोग्लॉसस आणि तिसरा काय आता प्ल्युरा कारण तो कसा आहे एकमेव कसा आहे सेडेंटर आहे बाकी मोस्टली काय असतात ते फ्री लिव्हिंग असतात बॉडी इज सॉफ्ट वर्मी फॉर्म वर्मी फॉर्म म्हणजे जसं एखादं काय म्हणतो आपण अँड आहे म्हणजे जे अर्थ फॉर्म्स आहेत एखादी अळी असते त्याप्रमाणे त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर दिसतं अनसेगमेंटेड बॉडी आहे महत्त्वाचं बघा अनसेगमेंटेड बॉडी अँड डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स बॉडी अनसेगमेंटेड ते आहे त्यामध्ये टेल अप्सेंट आहे आणि तीन पार्ट कुठले आहेत बघा मगाशी आपण बघितले एक आहे प्रोबॉसिस एक आहे कॉलर आणि एक आहे ट्रंक आणि टेल अपसेंट आहे तीन पार्ट कुठले कुठले प्रोबॉसिस कॉलर आणि ट्रंक आता है सरके सरके कामी करते है। हे सारखेसारखे काय मी रिवाईज करतो आहे कारण ह्याच्यावर तुम्हाला एमसी क्यूचा क्वेश्चन पडत असतो आहे लेबलला किंवा बॉडीचे रिजन्सला कारण मोलिस्कामध्ये आपल्याला बघा रिजन्स गेले आहेत एक म्हणजे फूटचा गेला आहे त्यानंतर आपल्याला कुठला गेला हेडचा रिजन केला आणि विस्तरल मासचा रिजन गेला आहे एक्सेप्शन जर असेल तर मेंटल असतं पण मोस्टली तीनच असतात त्यानंतर आर्थ्रोपोडामध्ये आठवते का बघा हेड थोरॅक्स आणि ॲबडॉमेन आणि त्यानंतर आता प्रोबॉसिस कॉलर आणि ट्रंक त्यामुळे हे जे बॉडीचे रिजन्स आहेत प्रत्येक फायलममध्ये बघा युनिक फिजर्स आहेत आर्थ्रोपोडामध्ये एक आहे मॉलिस्कामध्ये एक आहे आणि आता जो बघतो आपण हेमी कॉर्डर त्यामध्ये काय प्रोबॉसिस कॉलर आणि ट्रंक अनसेगमेंटेड बॉडी त्यानंतर टेल ॲपसेंट सिमेट्री कसे आहे बायलायट्रल सिमेट्री ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कारण इथून पुढचे सगळे काय असणार आहेत ऑर्गन सिस्टीम असणार आहे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत ट्रिप्लोब्लास्टिक कज कधीपासून चालू झालं आहे प्लॅटी त्यानंतर सिलोमेट आहेत त्यानंतर कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजेच काय असणार आहेत एका बाजूला काय असणार आहे एनस एका बाजूला काय असणार आहे तर माउथ प्रेझेंट असणार आहे त्यानंतर प्रोबॉसिस कंटेन अ हॉलो आउटग्रोथ ॲज अ बक्कल डायव्हर्टिक्युलम ऑर स्टोमोकॉर्ड हे दोन्ही पण शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा कारण याच पार्टमुळं त्याला कन्सिडर करायची की हा नोटो कॉर्ड आहे त्यामुळे सायंटिस्टने या सगळ्या कम्प्लीट ॲनिमलला कॉर्ड या फायलममध्ये स्पेसिफिक असतं त्याचा फायलम केलं त्यामुळं हा शब्द महत्त्वाचा आहे बक्कल डायव्हर्टिक्युलम आता आणखीन एक त्याचं नाव काय लक्षात ठेवणार आपण स्टोमो कॉर्ड जरा नवीन शब्द आहेत थोडीशी किचकट आहेत पण नोट डाऊन करा व्यवस्थित आणि मी सारखं सारखं रिपीट केल्यामुळं जरा चांगलं लक्षात राहील तुमच्या बकल डायवर्टिक्युलम स्टोमोकॉड त्याच्यामुळे त्याला म्हणायचे काय अगोदर सुरुवातीला तो नोटोकॉड वाटायचं वाटायचा सायंटिस्ट ना म्हणून ह्याला कन्सिडर केलं तर कशामध्ये फायलम आपल्या कॉरेटमध्ये त्यानंतर पुढचा पॉईंट बघा बकल कॅव्हिटी गिव्ह राईज टू रॉड लाईक बकल डायव्हर्टिकुलम विच इज कन्सिडर्ड ॲज अ नोटोकॉड बाय सम सायंटिस्ट मगाशी सांगितले बघा मी बकल कॅव्हिटी म्हणजे आपली जी माउथची कॅव्हिटी आहे ती त्यालाच म्हणायचं बकल कॅव्हिटी एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट मगाशी झाले स्ट्रेट यू शेप असतो स्टेट किंवा यूशेप असतो स्टेट आपल्याला माहिती आहे ॲलिमेंटरी कॅनल कसं आहे किंवा यूशेप असतो तो ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे माउथ टू ॲनस हा जो कम्प्लीट ॲलिमेंटरी कॅनल आहे म्हणजे त्यामध्ये इसोफॅगस असेल स्टमक असेल हे जे काही सगळे पार्ट्स आहेत त्या ओव्हरऑल सगळ्याला काय म्हणतो ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्न नलिका म्हणतो मराठीत काय तर त्यानंतर बघा रेस्पायरेशन ऑकर्स बाय द न्यूमेरस गिल्स गिल्स सारखा एक ऑर्गन प्रेझेंट आहे त्याच्या थ्रू रेस्पायरेशन होत असतं एक्सचेंज होत असतं गॅसेसचं अरेंज इन टू लॉन्जिट्युडनल रोज प्रेझेंट इन द फॅरेंजियल रिजन फॅरिंग्स म्हणजे आपल्याला माहीत आहे माउथ त्यामध्ये आपलं रिजन एक असतो फेरिंग्स त्यानंतर इसोफायगस असा जो सिक्वेन्स असतो तो जरा असं माहिती आहे तुम्हाला जेव्हा आपण न्यूट्रिशन बघणार आहे तेव्हा ॲक्च्युली फॅरिंग्स म्हणजे काय समजेल किंवा इव्हन बकल कॅविटी काय असते ती गिल्स ओपन बाय गिल्स स्लिट्स त्यानंतर बघा स्लिट्स म्हणजे एक ओपनिंग असतात सर्क्युलेटरी सिस्टीम इज सिम्पल अँड ओपन टाईप हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा सर्क्युलेटरी सिस्टीम कसं आहे ओपन टाईप आहे सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईप कारण नॉन कॉर्डेट्समध्ये बघा मेजॉरिटी सर्क्युलेटर म्हणजे मोस्टली जे काही ॲनिमल्स होते त्यामध्ये काय होतं सर्क्युलेटर सिस्टीम ही ओपन टाईप होती आणि जे कॉरेट असतात त्यामध्ये काय असते क्लोजर टाईप असते हार्ट कसं आहे डॉर्सल आहे हार्ट कसं आहे व्यवस्थित लक्षात ठेवा डॉर्सल आहे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कारण कॉरडेट्समध्ये आपल्याला माहीत आहे हार्ट कसं असतं आपलं हार्ट कुठं आहे आपल्या व्हेंट्रल साईडला आहे आपल्या पोटाकडं आहे असं म्हणतो आपण पोटाकडं म्हणजे जी पोटाची बाजू आहे ती ती झाली व्हेंट्रल पाठीकडचा पार्ट तो काय झाला डॉर्सल पण इथं काय बघा डॉर्सल साईडला हार्ट प्रेझेंट आहे कॅरेक्टरिस्टिक फीचर ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम एक्सरिशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ प्रोबॉसिस ग्लँड किंवा ग्लोमेरुलस आता एकदा क्वेश्चन पडलेला प्रोबॉसिस ग्लँडचं फंक्शन काय आणि हा प्रोबॉसिस हा एक पार्ट झाला आता जरा असं मी क्लिअर करतो इथं हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण प्रोबॉसिस म्हणजे हा जो पार्ट दिसतोय आपल्याला त्याला म्हणतो पण प्रोबॉसिस तिथं माउथ पण प्रेझेंट आहे आणि एक अशी एक ग्लँड प्रेझेंट असते ग्लँड म्हणजे आत्तापुरतं फक्त लक्षात ठेवा एक प्रकारची ग्रंथी आहे आणि ती ग्लँड काय काम करत असते प्रोबॉसिस ग्लँड काय काम करत असते तर हेल्प कशाला करत असते एक्सक्रिशनला हेल्प कशाला करत असते एक्सक्रिशनला हेल्प करत असते फ महत्त्वाचं फंक्शन आहे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या एक्सक्रिशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ प्रोबॉसिस ग्लँड नुसतं तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये एवढं लक्षात लिहिलं तरी चालतंय एक्स्क्रिशन प्रोबॉसिस ग्लँड्स किंवा ग्लोमेरुलस आणि ग्लोमेरुलस माझ्यामध्ये जर अशा शब्द तुमच्या परिचयाचा असेल जर तुम्ही ती डायग्रॅम आहे म्हणजे नेफ्रॉनचे डायग्रॅम माल्फिजियन माल्फिगियन बॉडीचे डायग्रॅम जर काढले असेल तर त्यामध्ये ग्लोमेरुलस त्यानंतर बोमन्स कॅप्सूल असे काही काही शब्द तुम्हाला गेले असतील पण एमस्यक्यूला आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला प्रोबॉसिस ग्लँड्स हा शब्द पडला आहे त्यामुळे जरा असं क्लिअर असू दे प्रोबॉसिस ग्लॅन्डचं फंक्शन काय आहे एक्स्क्रिशन एक्सप्रिशन ग्लँड एक्सप्रिशन फंक्शन आहे व्यवस्थित लक्षात ठेवा प्रोबोसिस ग्लँडचं बऱ्याच वेळेला पडला आहे नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन इपिडर्मिस अँड बोथ डॉर्सल अँड व्हेंट्रल साईड दोन्ही साईडला आहे डॉर्सल साइडला पण आहे व्हेंट्रल साईडला पण आहे आणि इपिडर्मिसमध्ये नर्वस टिश्यू एम्बेड केल्यात व्यवस्थित लक्षात ठेवा इपिडर्मिस म्हणजे आउटर लेअर असते त्यानंतर बघा द सेक्सेस आर सेपरेट समटाईम्स बायसेक्शुअल दोन सेक्सेस सेपरेट आहेत म्हणजे एक ॲनिमल कसं असणार आहे युनिसेक्शुअल असणार आहे पण काही काही एक्सेप्शनमध्ये सुद्धा कसे आहेत ते बायोसेक्शुअल आहेत पुढचा पॉईंट बघा आता महत्वाचा पॉईंट नर्वस सिस्टीम इज डिफ्युजड टाईप ऑफ नर्वस सिस्टीम जर तुम्हाला आठवत असेल आपण जो फायलम बघितलेला निडारिया त्या निडारियाच्या ॲनिमेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं बघा नर्वस सिस्टीम कशी आहे डिफ्युजड टाईप आहे प्रॉपर असं सेंट्रल नर्वस सिस्टीम नाही आहे अनेक न्यूरॉन्स आहेत एकमेकांना कनेक्ट असतात आणि एखादं जाळं तयार होतं असे ते सगळे पसरलेले असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण डिफ्युज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम त्यानंतर बघा फर्टिलायझेशन इज एक्स्टर्नल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट महत्त्वाचे पॉईंट आहेत थ्रू फ्री स्विमिंग लार्वा आता प्रत्येक ठिकाणी लारवा आहेत ते आपण कारण हा नीटचा पॉईंट ऑफचं क्वेश्चन आहे प्रत्ये कुठले कुठले कशाला लार्वा कुठले कुठले आहेत ते ॲस्कॅरिसमध्ये स्पेसिफिक लार्वा आहेत त्यानंतर जे काही नेणारे होते त्यामध्ये ओबेलिया त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे काही काही असे स्पेसिफिक लार्वा आहेत पण त्या मी सगळ्यात शेवटी घेणार आहे जेव्हा आपण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न याचा रिव्हिजन करणार आहे कारण जर सगळ्याच गोष्टी मी इन डिटेल घ्यायला लागलो म्हणजे विथ त्याचं क्लासिफिकेशन ते समजायला थोडंसं अवघड वाटतं आपल्याला त्यामुळे हे बेसिक पहिल्या गोष्टी क्लिअर करूया आणि त्यानंतर नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि एन सी आर टीसुद्धा कसं वाचायचं हे मी ते तुम्हाला तेव्हा सांगतो ते फार अवघड नाही पण ते अवघड केलेलं असतं सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त त्या आपल्याला चांगल्या समजल्या पाहिजेत आता इथं बघा एक्स्टर्नल फर्टिलायझेशन आहे म्हणजे काय होत असतं की जे मेल आहे ते स्पर्म रिलीज करणार आहे वॉटरमध्येच आणि फिमेल काय रिलीज करणार आहे एग रिलीज करणार आहे आणि वॉटरमध्ये त्याचं फ्युजन होतं आहे म्हणजे बॉडीच्या बाहेर होतं म्हणजेच काय एक्स्टर्नल होतं आहे जर बॉडीच्या आत झालं असतं तर त्याला काय म्हटलं असतं पण इंटरनल आणि फर्टिलायझेशन आणि कॉप्युलेशन ह्या दोन्ही पण गोष्टी वेगळ्या आहेत फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन कशाचं गॅमेटचं फ्युजन गॅमेटचं फ्युजन त्यामध्ये स्पर्म आणि एग ह्यांचं काय होत असतं फ्युजन होत असतं झायगोट तयार होऊन फिटस तयार होऊन एम्रिओ तयार होत असतो किंवा जे काही लार्वल स्टेज असेल ते त्यामुळे ते जर असं क्लिअर असू दे फ्युजन ऑफ गॅमेट्स गॅमेट्स कुठले आहेत स्पर्म आणि एग ह्यांचं फ्युजन जर बॉडीच्या बाहेर झालं तर ते एक्स्टर्नल बॉडीच्या आत झालं तर ते काय झालं इंटरनल साध्या सोप्या गोष्टी आहेत त्यानंतर बघा डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे म्हणजे लार्वाच्या थ्रू झाली पहिला लार्वा होणार आहे त्यानंतर ॲडल्ट होणार आहे मेटामॉर्फोसिस होऊन त्यामुळं काय म्हटलं आपण डेव्हलपमेंट ही झाली इनडायरेक्ट दिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट आता पुस्तकात आपल्या मेन्शन केलं आहे नॉन कॉर्डेट्स पण मी हा स्पेसिफिक असा शब्द काय मेन्शन केला आहे तो जरा असं क्लिअर असू दे जर इन डिटेल थोडासा क्वेश्चन विचारला म्हणजे इव्होल्युशन पॉईंट ऑफ न कारण आपल्याला माहिती आहे इकडरमटानंतर आता आपण कुठला फायलम बघतोय फायलम हेमी कॉरडाटात त्यामुळं जे काही जवळचे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ते कुठले असणार आहेत तिकान डोमाटाला थोडेसे रिसेंबल केलेले असणार आहेत पण तुम्हाला जर बेसिक क्वेश्चन विचारला कुठला फायलम हा कनेक्टिंग लिंक आहे हेमी कॉरेटा तर लक्षात ठेवायचं हेमी कॉरेटा कॉरडेट आणि कॉ कौर, नॉन कॉरेट्समध्ये आणि स्पेसिफिक असं जर कुठला नॉन कॉरेट आहे तर तो, तो काय असणार आहे आन्सर इकायनो डर्माटा म्हणजे इकान डॉर्माटा म्हटलं की स्टारफिश सगळ्यांचं चांगलं लक्षात राहत राहते पण बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत बऱ्याच जणचा अजूनसुद्धा गोंधळ आहे सी कुकुंबर अँटेडॉन असेल किंवा बाकीचे जे काही ब्रिटल स्टार असतील जे काही सगळे एक्झाम्पल्स आहेत ते जरा चांगले व्यवस्थित रिवाईज करा कारण ते एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत एक्झाम्पलच्या बेसिसवर बरेच क्वेश्चन असतात आणि ॲनिमल किंगडम हा सगळ्यांना त्या शब्दांमुळं ते जे काही स्पेसिफिक असे प्रत्येक जे सायंटिफिक नेम कॉमन नेम आहेत त्यामुळं थोडंसं अवघड वाटत असतो आहे त्यामुळे त्याच्यावर जरा जास्त फोकस करा त्यानंतर बघा ऑल्सो known as ॲकॉर्न ऑर tongue worm. आता हा एमसी क्यूचा क्वेश्चन आहे अॅकॉर्न किंवा टंग वन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आता हे काम बागा। जरो आठो सिल, का महत्त्वाचं आहे बघा जर तुम्हाला आठवत असेल प्रत्येक ह्याचं काही ना काहीतरी कॉमन नेम आहे तर होतं प्लॅटेहेलमेंथीस फ्लॅटेलमेंथीस कॉमन जे काही नेम आहे ते काय होतं फ्लॅट वर्म्स प्लॅटीचं जरा पटकन लक्षात राहते प्लॅटी फ्लॅट त्यानंतर ॲस्के के किंवा निमॅट काय होतं राऊंड किंवा थ्रेड वर्म जे ॲनलिडा होते ॲनलिडा होते त्यामध्ये होतं काय रिंग वर्म कारण रिंगसारखं स्ट्रक्चर होतं सेगमेंट्स होते बरेच बॉडीवर त्यामध्ये ते जरा क्लिअर असू दे प्लॅटे एलिमेंतीस फ्लॅट एस केलेमेंतीस राऊंड त्यानंतर ॲनलिडा रिंग वर क्लिअर असू दे हे जरासं आणि त्यानंतर हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा काय ॲकॉर्न किंवा टंग ॲकॉर्न किंवा टंग वर शब्द महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आता डिफरन्स हा हेमी कॉरेटा कॉरेटा हा मी कशासाठी घेतला आहे जरासा क्लिअर असू दे आपल्याला नक्की आपण काय बघितले ते कारण कॉर्डेट नॉन कॉरडेट डिफरन्स एकदम सिंपल आहे हा दोन्हीतला डिफरन्स बघा हेमी कॉरेटा हा पहिला कॉलम आहे ग्रीन कलरचा आणि ब्ल्यू कलरचा जो आहे तो कशाचा आहे आहे त्यानंतर बघा पहिला पॉईंट काय आहे इट रेफर्स टू अ फायलम विच कंटेन्स वर्म लाईक मरीन ॲनिमल्स विथ प्रोबॉसिस ॲज एन आउटग्रोथ ऑफ फॅरेंजियल वॉल म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये प्रोबॉसिव्ह आहे इथं काय बघा फायलम विच कंटेन नोटोकॉर्ड आहे डॉर्सली सिच्युएटेड सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गिल स्लिट्स आता इथं जरासं हे पॉईंट क्लिअर असू दे हेमिकॉरटामध्ये प्रोबॉसिस आहे इकडं आता दोन्हीकडं पण तसं बघायला गेलं तर जे काही पॉईंट्स आहेत थोडेसे जरा इथं पण मी जरा जास्त मेन्शन केलं पण पॉईंट जरा असे क्लिअर असू दे हे काय नोट डाऊन करून घ्यायची गरज नाही कारण तुम्हाला एवढं आता हेमीकॉरडाटिक किंवा कॉरिटिकची डिफरन्स तुम्हाला आत्ता अभ्यास नाहीत पण ते असे पॉईंट माहीत असले पाहिजेत मोस्टली लिव्ज इन मरीन हॅबिटॅट मरीन वॉटर इकडं मरीन आहेत फ्रेश वॉटर आहेत टेरिस्टियल आहेत कारण कॉरिडर्समध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी दिसतात आपल्याला इपिडर्मल नर्वस सिस्टीम आहे इपिडर्मल इथं कशी आहे बघा सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तिकडे एपीडर्मल आहे इकडे कसे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्यानंतर बघा हेमिकॉरेटामध्ये नोटोकॉड अब्सेंट आहे इकडे काय बघा डॉर्सल ट्युब्युलर नोटोकॉड डॉर्सल ट्युब्युलर नोटोकॉड इट लॅक्स पोस्ट ॲनल टेल आणि हे हे जरासं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बघा व्यवस्थित लक्षात ठेवा नोटोकॉड अबसेंट आहे इकडं नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे तो कसा आहे डॉर्सल आहे कारण जो बाय जो काही बकल डाय बाय डायव्हर्टिक्युलम आहे त्याला अगोदर नोटोकॉर्ड समजायचे पण नोटोकॉर्ड हा तो ॲक्च्युली नाही आहे नोटोकॉड अब्सेंट आहे कुणामध्ये हेमी कॉरेटामध्ये पोस्ट ॲनल टेल आहे आहे का तर अबसेंट आहे इकडे पोस्ट ॲनल टेल आहे आणि ते ही पोस्ट ॲनल टेल काय असते ते आपण पुढे बघणारच आहे जेव्हा आपण कॉर्डेटचं एक डायग्रॅम बघणार आहे तेव्हा जर तुम्हाला मी सांगतो कंटेन ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे विथ टर्सल अँड व्हेंट्रल ब्लड व्हेसल्स इकडं कसे आहे बघा क्लोज्ड आहे ओपन आणि क्लोज एवढा बेसिक डिफरन्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे इथं काय बघा स्टोमोकॉर्ड इकडे इकडं काय स्टोमोकॉड अबसेंट आहे स्टोमोकॉर्ड म्हणजेच काय बक्कल डायव्हर्टिक्युलम तो कुणामध्ये प्रेझेंट आहे बक्कल डायव्हर्टिक्युलम किंवा स्टोमोकॉर्ड तर हेमिकॉरेटामध्ये प्रेझेंट आहे मी मग तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं आहे ब्लड पिगमेंट्स त्यामध्ये ॲबसेंट आहे कलरलेस ब्लड असतं कलरलेस ब्लड आहे कुणाचं हेमिकॉरेटचं इकडं ब्लड पिग पिगमेंट्स आहेत आरबीसी काय आहे आपलं ब्लड पिगमेंट्स रेड ब्लड सेल त्यामध्ये ब्लड पिगमेंट आहे हिमोग्लोबिन म्हणजे आरबीसी सेल आहे त्यामध्ये हिमोग्लोबिन हे पिगमेंट आहे एवढ्या सगळ्या गोष्टी मी ज्या बोलतो आहे त्या फक्त समजून घ्या त्या तुम्हाला पाठ करायच्या नाही आहेत त्यानंतर बघा ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस अँड मेटाबॉलिक वेस्ट ऑकर्स थ्रू द बॉडी वॉल बॉडीवॉलच्या थ्रू काय होतं ट्रान्सपोर्टेशन होते इकडे काय होतंय बघा कशाच्या थ्रू होते थ्रू ब्लड आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस म्हटले की तिथं ऑक्सिजन आणि टू असणार आहे मेटाबॉलिक वेस जे काय असणार आहे ते आता जो आपण पुढचा पॉईंट बघणार तो काय आहे फायलम कॉर्डा आता बघा आपण सगळे जे काही नॉन कॉर्डाचे जे काही सगळे दहा फायलम्स आहेत म्हणजे स्टार्ट फ्रॉम द पोरिफेरा अप टू द हेमी कॉर्टा सगळे कव्हर केलेत आणि त्याचा एक आपण चांगला चार्ट सुद्धा बघूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे ते जरासं तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल वाटलंस त्याचा एक चांगलं पी डी सुद्धा करतो किंवा एक इमेज फॉर्मॅटमध्ये ते तुमच्याजवळ ठेवा कारण तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह किंवा ॲसरेशनला किंवा जे काही सगळे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स व जे काही युनिक युनिक फीचर्स आहेत प्रत्येक फायलमचे ते जरासे समजायला सोपे जातील त्याचा एक चांगला चार्ट करतो मी आणि तो तुम्हाला अभ्यासाला पुढं एम सी यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा जे काही तुमचे क्लासेस कॉलेजचे जे काही थेरी एक्झाम्स असणार आहेत जसे असतील तसे असाइनमेंटच्या फॉर्ममध्ये असतील किंवा कसे असतील तर ते जरासं तुम्हाला सोपं जावं यासाठी आता बघा पुढचा जो काही फायलम आहे आपला फायलमचं काय नाव आहे तर कॉरडाटा आता कॉरेटाचं बेसिक आपल्याला काय माहिती आहे बघा की आपण सगळे काय कॉरट आहे म्हणजे काय पाठीचा कणा असणारे आपण सगळे प्राणी आहे आपल्याकडं पाठीचा कणा आहे व्हर्टेब्रल कॉलम आहे आणि मगाशी मी काय सांगितलं नोटोकॉर्ड आपल्याकडे आपल्याकडं होता एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये आत्ता आपल्याकडं काय आहे तर व्हर्टेब्रल कॉलम व्हर्टेब्रल कॉलम पूर्वी काय होता पूर्वी म्हणजे एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये काय होता नोटोकॉर्ड आता आत्ता व्हर्टेब्रल कॉलम आणि नोटोकॉर्ड आणि नर्व कॉर्ड हा दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचं या दोन्ही शब्दांमध्ये थोडासा फरक आहे आणि तो थोडासा म्हणजे बराचसा फरक आहे तो जरा असं माहीत असला पाहिजे आपल्याला आता बघा फर्स्ट पॉईंट काय कॉर्डेट्स आर कॅरेक्टराईज कॅरेक्टरायज्ड बाय प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एमिक लाईफ प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कुठले आहेत बघा नोटोकॉर्ड असतो कॉरेड्समध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात फॅरेंजियल गिल स्लिट्स इन द फॅरेंजियल रिजन म्हणजे नेकच्या इथं जो काही रिजनचा जो पार्ट आहे म्हणजे ॲक्च्युली फॅरिंग्स कुठं असतो तो तुम्हाला मी जो आपला ह्युमन न्यूट्रिशन आहे त्या चॅप्टरमध्ये दाखवतो म्हणजे जर अशी क्लिअरिटी येईल तुम्हाला फॅरिंग्स म्हणजे काय असतो पण नेक रिजनमध्ये लक्षात ठेवा नेक रिजन म्हणजे माउथ कॅविटीच्या पुढचा जो पार्ट आहे तो फॅरिंग्स आहे आपली जी बकल कॅविटी आहे माउथ कॅविटी आहे त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो फॅरिंग्स आहे नंतर बघा प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉड आता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे हॉलो हॉलो म्हणजे काय पोकळ हॉलो म्हणजे काय पोकळ नोटो आपला सॉलिड आहे पण नर्व कॉर्ड कसा आहे आणि इथं कॉडचं स्पेलिंग काय बघा सी ओ आर डी नोटो कॉडचं सी एच ओ आर डी स्पेलिंग सांगतोय कारण बऱ्याच वेळेला पेपर चेक करताना इथं स्पेलिंग चुकलेलं असते कॉडचं त्यामुळं शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा नर्व कॉड दोन सेपरेट शब्द आहेत नर्व कॉडमध्ये सी ओ आर डी उच्चार दोन्हीचं सेम आहे पण स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे ते क्लिअर असू दे आणि तो कसा आहे डॉर्सल साईडला आता डॉर्सल साइड म्हणजे कुठली झाली पाठीकडचा भाग पाठीकडचा भाग आता नर्व कॉर्ड काय असतो आपल्या ब्रेनमधून एक कम्प्लीट असा एक त्या व्हर्टिबल क कॉलमच्या थ्रू काय असतो एक जो आपला स्पाइनल कॉर्ड जात असतो म्हणजे तो स्पायनल कॉर्ड असतो म्हणजे सेंट्रल नर्व्ह सिस्टमचा जो ओवरऑल सगळा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण नर्व कॉर्ड आणि आत्ता आपण एम्ब्र स्टेजमध्ये बघणार आहे पुढं आपण काही काही गोष्टी इन डिटेल बघत जाणार आहे त्यामुळं हे जरा पॉईंट व्यवस्थित क्लिअर असू दे सॉलिड नोटो कॉर्ड आहे सुद्धा डॉर्सल साइडला आहे आणि हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड डॉर्सल साइड आहे पाठीकडचा भाग रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड व्हेंट्रल हार्ट आता व्हेंट्रल हार्ट म्हणजे कुठं आहे आपलं हार्ट कुठं आहे पोटाकडच्या साईडला आहे पाठीकडे आहे का आपलं तर नाही पोटाकडे आपलं हार्ट आहे म्हणून काय म्हटलं आपण व्हेंट्रल साईडला आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय आहे तो आता जी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतोय मी तुम्हाला दोन डायग्राम दाखवणार आहे कुठल्या कुठल्या आहेत त्या बघा आणि या डायग्रॅमवर तुम्हाला क्वेश्चन पडत असतो आहे आणि चार हे शब्द महत्त्वाचे आहेत जे मी सांगतो आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा डायग्रॅम एन सी आर टीमध्ये जराशी प्रॉपर आहे आणि नीटच्या एक्झामच्या वेळेला ती डायग्रॅम थोडीशी रिड्यूस केलेली असते त्यामुळे लेबल विद्यार्थ्यांना पटकन कळत नाहीत त्यामुळे लेबल पहिला समजून घ्या चारच महत्त्वाचे लेबल्स आहेत आणि हे जे अशी काही डायग्रॅम दिसतात ती एम्ब्रिओची आहे असा ॲनिमल नाही कुठला ती ओवरऑल सगळे जे काही कॉर्डेट्स आहेत त्या कॉर्डेटचा एम्ब्रिओचा पार्ट तुम्हाला दाखवला आहे त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाटत असतं की हा माशासारखा का काहीतरी प्राणी दिसतोय असं आपण दिसत नाही असं काही वाटतं आहे पण जे काही सगळे ॲनिमल्स आहेत त्यांची जी काही एम्ब्रॉनिक स्टेज आहे ती सगळ्यांची सेम असणार आहे ओवरऑल काय असणार आहे सेम असणार आहे त्या बेसिसवर आपण काय बघतोय तर हे पार्ट बघतोय स्टेज कुठले एम्ब्रॉनिक स्टेज सगळ्या कॉर्डेटची आणि लेबल्स काय काय आहेत बघा आता डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड हा जो येलो पार्ट दिसतोय तो काय झाला हा झाला काय डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड आता हा जो नर्व कॉर्ड आहे त्याचं काय होणार आहे पुढे जाऊन हा जो डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड आहे त्याचं पुढं जाऊन काय होणार आहे तर आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होणार आहे म्हणजे काय तयार होणार आहे इथं ब्रेन तयार होणार आणि इथं काय तयार होणार आहे पाठीमागं स्पायनल कॉर्ड जो पुढचा फुगीर पार्ट दिसतोय सॉलून पार्ट दिसतोय त्याच्यापासून आपला असं काहीतरी ब्रेन तयार होणार आहे काय तयार होणार आहे आपला ब्रेन तयार होणार आहे ब्रेन आपण जरासं जे काही कंट्रोल कॉर्डिनेशन आहे बारावीचं चॅप्टर त्यामध्ये आपण व्यवस्थित बघणार आहे त्यामुळे हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा डॉर्सल का म्हटले पाठीकडचा भाग आहे डॉर्सल का म्हटले पाठीकडचा भाग आहे हॉलो म्हणजे पोकळ आहे म्हणून त्यानंतर नर्व कॉर्ड आहे त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे परत आपली सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो मेजर पार्ट आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ते जरासं क्लिअर असू दे ते झाल्यावर बघा हा जो पार्ट दिसतोय हा सुद्धा डॉर्सल साईडला तो कुठला आहे नोटोकॉड आता हे दोन लेबल मी आणखी एकदा सांगतो आहे पहिला जो वरचा पार्ट आहे तो काय झाला नर्वकॉर्ड नर्व कॉडच्या कौर। नर्व खाली काय आहे तर नोटोकॉड खाली म्हणजे दोन्ही पण डॉर्सल साईडलाच आहेत पण पहिला नर्व कॉड मग नोटोकॉर्ड आणि हे एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये आहे नोटोकॉडमध्ये बघा नोटोकॉड म्हणजे पाठीचा कणा पण कुठल्या स्टेजमधला एम्रियॉनिक स्टेजमधला त्यामुळं पहिला लेबलमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा नर्व कॉर्ड त्यानंतर नोटो कॉर्ड आहे आणि नोटो कॉर्ड कसा आहे सॉलिड आहे त्यानंतर बघा मस्क्युलर पोस्ट ॲनल टेल टेलसारखा पार्ट आहे बघा आणि स्टेज स्टेजमध्ये सगळ्या टेल टेलसारखा एक पार्ट असतो हो, तो नंतर तो रिड्यूस होतो हे जरा असं क्लिअर असू दे पाठी आता शेफ्टी नाही आपल्याला मस्क्युलर पोस्ट ॲनल टेल ॲनसचा पार्ट आहे बघा हा पार्ट झाला ॲनस हे ओपनिंग आहे आणि हे काय झालं माउथ आता एक ड्युट्रोस्टोम आणि प्रोटोस्टोम एक शब्द असतात ते जराशी मी नंतर सांगणार आहे कुठले कुठले पॉईंट हे नीटच्या पॉईंट ऑफ हो व्यूनं थोडेसे जे काही सिलेबसच्या जे बाहेरचे असतील तेसुद्धा मी घेणार आहे पण आत्ता सध्या नाही पहिला बेसिक समजून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यातला जराशी थोडाशी लेवल किंवा डेप्थ वाढवत जाऊया आपण आता इथं माऊथ म्हणजे काय झालं बघा इकडे एक ओपनिंग आहे इकडे एक ओपनिंग आहे जर दोन सेपरेट ओपनिंग असतील तर त्याला काय म्हणतो आपण ब्लाईंड सॅक का ट्यूब विदन ट्यूब बॉडी प्लान तर ट्यूब विदइन ट्यूब बॉडी प्लान आणि फॅरेंजियल गिल्स स्लिट्स मां किंवा क्लेफ्ट म्हणतो आपण इथं आपल्याला फॅरिंगचा जो रिजन आहे तिथं काय दिसत आपल्याला फॅरेंजियल गिल्स स्लिट्स हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे मसल सेगमेंट्स असतात इथं आपल्याला दिसतात बघा ते काय झाले मसल सेगमेंट्स आता तुम्हाला लेबल हे चारच विचारणार आहेत एक म्हणजे नर्व कॉड एक म्हणजे नोटो एक म्हणजे ॲनल टेल आणि त्यानंतर काय गिल्स स्लिट्स त्यामुळे हे लेबल व्यवस्थित लक्षात ठेवा कशी डायग्रॅम आली तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला त्याचा आन्सर देता आलं पाहिजे आणि हे डायग्रॅम कशी पडत असते तुम्हाला सांगतो तुम्हाला फॅरेंजिल ग्लिड्सला सपोज कन्सिडर करा लेबल ए आहे इकडं बी आय त्यानंतर इकडं सी आहे आणि इकडं डी आहे आणि ते ए बी सी डी बरेच काय काय ऑप्शन्स असतात आणि त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात सिंपल क्वेश्चन्स असतात सिंपल त्याचे आन्सर असतात पण कन्फ्यूज होत असतात कारण एकदम चार तिथं आन्सर काय करायचे असतात आपल्याला चेक करायचे असतात त्यामुळे ते जरा असं क्लिअर असू दे पहिला नर्व कॉर्ड त्यानंतर नोटो कॉर्ड त्यानंतर इकडे फॅरेंजियल गिल स्लिट्स आणि शेपटीचं काय आपल्याला लगेच कळतंय काय पोस्टॅनल टेल हे चार काय झाले कॅरेक्टरिस्टिक फीचर झाले एखाद्या कॉर्डेटचे आता स्क्रीनवर आणखीन एक डायग्रॅम दाखवतोय मी समजण्यासाठी कारण कुठल्या पण पुस्तकातली कशी जरी डायग्रॅम आली तरी सुद्धा आपल्याला आन्सर आलं पाहिजे बघा पहिला काय इथे सांगितलंय नर्व कॉर्ड त्यानंतर नोटो कॉर्ड आहे गिल स्लिट्स आहेत हे जे दिसतं त्याला म्हटलं फॅरेंजियल गिल स्लिट्स आणि पोस्ट टॅनल टेल आणि स्टेज कुठल्याही एम्ब्रियॉनिक स्टेज ओवरऑल सगळे ॲनिमल हे एम्ब्रॉनिक स्टेजमधून जाणार आहेत म्हणून ती स्टेज आपण कन्सिडर केलेली आहे त्यानंतर जो डिफरन्स आपण शाळेपासून पाठ करत असतो तो, तो डिफरन्स काय सगळ्यांचा फेवरेट असतो कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स आता त्यामध्ये बघा सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे नोटोकॉर्ड इज प्रेझेंट आणि इकडं काय नॉन कॉर्डेट्समध्ये अबसेंट आणि नॉन कॉर्डेट्समध्ये आपण कोण कन्सिडर करतो आहे ज्यांच्याकडं पाठीचा काना नाही नोटोकॉड कॉर्ड म्हणजेच पाठीचा कणा पण कुठल्या स्टेजमधला एम्ब्रिओनिक स्टेजमधला डॉर्सल हॉलो सिंगल नर्व कॉर्ड इकडं कसा आहे तो व्हेंट्रल आहे आणि सॉलिड आहे आपल्याकडं हॉलो आहे जे नॉन कॉर्डस आहेत त्यांच्याकडं कसं आहे व्हेंट्रल आहे व्हेंट्रल म्हणजे काय कुठली साईड पोटाकडचा भाग डॉर्सल म्हणजे काय झाला पाठीकडचा भाग त्यानंतर बघा फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत आणि इकडे काय ऑब्वियसली काय असणार आहेत अब्सेंट असणार आहेत हार्ट आपलं व्हेंट्रल साईडला आहे त्यांचं कुठं असतं डॉर्सल साईडला त्यांचं पाठीमागं असतं हार्ट आपलं कुठं फुडं आहे पाठीमागं फुड म्हणजे जर असं व्हेंटल डॉर्सल डिअर असू दे तो चार पायाचा असू दे दोन पायाचा असू दे ॲनिमल किंवा नॉन कॉर्ड असू असू दे प्रत्येकामध्ये व्हेंटल डॉर्सल साईड तुम्हाला ओळखता आली पाहिजे त्यानंतर बघा पोस्ट ॲनल टेल इकडे काय सांगितलं तर प्रेझेंट सांगितलं इकडे काय सांगितलं आहे बघा ॲफ ॲबसेंट आहे मग अशा आपण बघितलं बघा पोस्ट ॲनल टेल आपल्या एम्ब्रॉयड स्टेजमध्ये काय प्रेझेंट आहे पण नॉन कॉरेट्समध्ये तशी कुठल्याही प्रकारची कॅरेक्टर नाही आहे ते म्हणून तिथं काय झालं ॲब्सेंट झालं आता डिफरन्स पाठ करताना फक्त एकच कॉलम करायचा कॉरेटचा नॉन कॉरेटमध्ये फक्त काय करणार आपण अब्सेंट आहे किंवा प्रेझेंट आहे आणि एवढेच बेसिक डिफरन्स तुम्हाला विचारतात जास्त हिचे बरेच तसे पंधरा वीस डिफरन्स आहेत पण तेवढे इंडियन तुम्हाला आत्ता सध्या नाही आहे बेसिक डिफरन्स किमान तुम्हाला एक तीन चार तर माहीत पाहिजेत त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता सगळ्यात महत्त्वाचा फायलम कॉर्डाटा इज डिवायडेड इंटू थ्री सब फायला कुठले कुठले आहेत बघा ते जो पहिला आहे तो काय बघा युरो कॉर्डाटा पहिला काय सांगितलं मी यूरो कॉर्डा त्यानंतर सेफेलो कॉरटा आणि त्यानंतर व्हर्टीब्राटा आता हा सिक्वेन्स पहिला समजून घ्या नक्की काय कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट त्यातले नॉन कॉर्डेट आपण सगळे दहा फायल आपण काय केले कन्सिडर केले सगळे चांगले समजून घेतले पोरीफेरापासून हेमी कॉर्डापर्यंत सगळेच तुम्हाला एकदम कॅरेक्टर सगळेच पार्ट होतील एका लेक्चरमध्ये असं काही विचार करू नका ते बऱ्याच वेळेला तुम्हाला रिवाईज करायला लागणार आहेत पण आता बेसिक आपल्याला समजले कॉर्डेट म्हणजे काय आणि त्यानंतर नॉन कॉरेट्समध्ये काय आता आपण जे बघतोय ते काय आहे तर कॉरेटचं काय आहे सब फायलम्स आहेत म्हणजे फायलम कुठला आहे कॉरडाटा आता त्याचे सब फायलम बघतोय आपण म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल आपला सिस्टेमॅटिक्स हा चॅप्टर चॅप्टर त्यामध्ये के पी सी त्यानंतर एस बघत होतो आपण सी एस ओ एफ आणि त्यानंतर काय होतं जी आणि एस के स्टँड्स फॉर काय असतं किंगडम पी स्टँड्स फॉर फायलम सी स्टँड्स फॉर क्लास त्यानंतर सब क्लास त्यानंतर ऑर्डर त्यानंतर फॅमिली त्यानंतर जिनस त्यानंतर काय असतं स्पेसीज आता हा सिक्वेन्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहे फायलम आपण आता बघितले म्हणजे काय काय कसं करत आलो आहे बघा किंगडम ॲनिमालिया त्यानंतर बघा फायलम कुठला आता कॉरड्राटा आणि आता आपण बघतोय त्याचा सफ फायलम आपण क्लास नंतर बघणार आहे आता आपण काय बघतोय तर सफ फायलम आणि सफ मध्ये बघा आता काय म्हणजे सगळे कशामध्ये कन्सिडर केल्यात आपण फायलम कॉर्राटामध्ये पण आता बघतोय काय आपण सफ फायलम युरो सेफॅलो आणि व्हर्टिब्राटा सगळ्याचं मिनिंग आपण समजून घेऊया मते तुम्हाला पाठीचा कणा असणार आहे आणि पाठीचा कणा आहे एवढा तर डिफरन्स समजला असेल आता जे पाठीचा कण्णा असणार आहेत त्यांच्यामध्ये आणि परत तीन सब फायलम आहेत युरो सेफॅलो आणि वर्टिब्राटा युरो कॉर्टा आणि सेफॅलो कॉर्डेटला आपण एकत्रित काय म्हणतो प्रोटो कॉर्डेट्स कारण ते प्रिमेटिव्ह आहेत सुरुवातीचे पाठीचा कन्ना असणारे प्राणी आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं प्रोटो कॉर्डेट्स क्लिअर असू दे एकदम सिंपल आहे बघा आता जरा डायग्रामच्या थ्रू आपल्याला म्हणते जरा तुम्हाला चांगलं कळेल कॉर्डेट आहेत फायलम त्याचे सफ फायलम कुठले कुठले आहेत बघा युरो कॉर्डेटा आणि सेफॅलो कॉर्डेटा आणि व्हर्टिब्राटा जे युरो कॉरेटा आणि सिफॅलो कॉरेटा आहेत त्यांना आपण काय कन्सिडर करतोय मगाशी आपण शब्द काय बघितला प्रोटो कॉर्डेट्स प्रोटो का म्हटले कारण का ते प्रिमिटिव्ह आहेत सुरुवातीचे पाठीचा कणा असणारे प्राणी आहेत म्हणून त्याला काय म्हटलं आपण प्रोटो कॉर्डेट्स सिफॅलो आणि युरो त्याचं मिनिंग आपण बघूया मॅम ते जरा असं हे क्लिअर असू दे फायलम कॉर्डेटा सब फायलम सिफॅलो कॉर्टा युरोकॉर्टा आणि व्हर्टिब्राटा आणि युरोन सिफॅलोला एकत्रित काय म्हणायचं तर प्रोटो कारण ते प्रिमेटिव्ह आहेत आणि आत्ता ॲडव्हान्स कोण आहे सगळ्यात व्हर्टिब्राटा कोण आहे व्हर्टिब्राटा ज्यांच्यामध्ये व्हर्टेबरल कॉलम आहे मग हे काय झाले ऑब्व्हियसली इनव्हर्टेब्रेट्स हे काय झाले इनव्हर्टेब्रेट्स जे शब्द सगळे मी जे काय बोलतोय ते तुमच्यासाठी थोडेसे नवीन आहेत काही काहींना गेले असतील पण काही काही मराठी मिडियमचे सुद्धा विद्यार्थी आहेत त्यांना जर असं समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मी सारखं पाठीचं सा करणं असणारे पाठीचाकरणं सा नसणारे सांगतोय ते क्लिअर असू दे त्यानंतर बघा आता व्हर्टीब्राटाचं काय आहे कुठला आहे बघा पुढचा व्हर्टीब्राटा व्हर्टीब्राटामध्ये बघा हा जो व्हर्टिब्राटा आहे म्हणजे ज्यांच्याकडे काय व्हर्टेब्रल कॉलम आहे म्हणजे आपण डिफरन्स त्याचं डिव्हिजन त्याचं क्लासिफिकेशन कसं करत आलो आहे बघा किंगडम ॲनिमाल याचं आपण क्लासिफिकेशन पाहायला काय केलं कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा असणारे पाठीचा कणा नसणारे परत त्या कॉरेट्समध्ये आपण तीन बघितले काय बघितले एक बघितलं युरो कॉर्डेटा एक बघितलं सेफॅलो कॉरेटा एक बघितलं व्हर्टिब्राटा युरो आणि सफॅलो सेफॅलो एकत्रित काय म्हणणार आपण त्याला प्रोटोकॉर्डेट्स कॉर्डेट्स प्रोटो का कारण ते प्रिमेटिव्ह आहेत आणि व्हर्टिब्राटा थोडेसे ॲडव्हान्स आहेत त्यानंतर आता बघा व्हर्टिब्राटामध्ये परत नॅथोस्टोमाटा काही काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतात काही काही अग्ञाथा करतात आता हे जरास समजून घ्या व्यवस्थित मी शब्द काय वापरला नॅथोस टोमाटा किंवा एग्नॅथा एग्ञाथा किंवा नॅथोस टोमाटा दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहेत काही काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन एक नॅथा करतात काही काही नॅथा करतात त्यामुळे ते दोन्ही पण बरोबर आहेत पण मोस्टली आता एग्नॅथा असं करतात एग्नॅथोस टोमाटा आणि इथं तर नॅथोस्टोमाटा लक्षात ठेवायचा आहे जी सायलेंट आहे उच्चार मी परत एकदा काय केला बघा काहीतरी विचित्र असा उच्चार करू नका उच्चार मी परत काय केला बघा एकाचा अग्नॅथा केला एकाचा काय केला नॅथोस्टोमाटा आता दोन्हीचं मिनिंग सुद्धा आपण बघूया काय आहे ते सुरुवातीला जे आपण बघितल्यात बेसिक क्लासिफिकेशन म्हणजे आपण अगोदर जे क्लासिफिकेशन बघितलेलं म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आपण बघितले बघा ते माझ्यामध्ये जरासं सगळ्यांना समजलं असेल आता पाठीचा कणा असणाऱ्यांमध्ये आपण परत तीन पार्ट केले युरो सेफॅलो व्हर्टिब्राटा आता आपण बघतो आहे व्हर्टिब्राटाचं फर्दर क्लासिफिकेशन तर सगळा एकत्रित चार्टसुद्धा आपण बघणार आहे व्हर्टिब्राटा म्हणजे ज्यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम आहे ज्यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम आहे युरोमध्ये नो काय नोटोकॉर्ड आहे नोटोकॉर्डचं व्हर्टेब्रल कॉलम झाला नाही युरो आणि सेफॅलोमध्ये नोटोकॉर्डचं व्हर्टेब्रल नोटो कॉलम झाला नाही पण जे व्हर्टेब्राटा आहेत त्यांच्यामध्ये काय झालं नोटोकॉर्डात नोटोकॉर्डचा कशामध्ये कन्व्हर्जन झालं व्हर्टेब्रल कॉलममध्ये आता युरोनसेफॉल आपण इन डिटेल बघणारच आहे पण आता व्हर्टेब्राटाचं बेसिक जरा क्लासिफिकेशन बघा काय आहे ते एक आहे एगनॅथा एग्नॅथा आणि त्यानंतर नॅथोस्टोमाटा एग्नॅथा म्हणजे काय असतं विदाऊट जॉ त्याचं मिनिंग काय आहे तर विदाउट जॉ आता जॉ म्हणजे काय असतो तर त्याला म्हणतो आपण जबडा ज्यांच्याकडं जबडा नाही ते एगनॅथा ज्यांच्याकडे जबडा आहे ते काय झाले नॅथोस्टोमाटा मग आपल्याकडे काय जबडा आहे आपण काय झालो नॅथोस्टोमाटा एकदम सिम्पल आहे बघा जबडा असणारे जबडा नसणारे म्हणजे कसं करतोय बघा आपण क्लासिफिकेशन पाहिलं पाठीचा कणा असणारे पाठीचा कणा नसणारे पाठीचा कणा असणाऱ्यांमध्ये परत पाठीचा कणा कुठ पाठीचा कणा म्हणजे व्हर्टेब्रल कॉलम तयार झालेले एक झाले ते व्हर्टेब्राटा ज्यांच्यामध्ये नाही झाला ते कोण झाले इनव्हर्टेब्रेट ते कोण आहेत तर दोन युरो आणि सेफॅलो कॉर्डाटा त्यांच्यामध्ये एम्रॉनिक स्टेजमधला जो नोटो कॉर्ड आहे तो एक तर नि गेला किंवा तसाच राहिला तो आपण पुढं बघूया त्याचं मिनिंग काय आहे ते युरोमध्ये टेल रिजनमध्ये असतो तो निघून जातो आणि सेफॅलोमध्ये तो नोटोकॉड तसाच राहतो त्या नोटो व्हर्टेबल कॉलम होत नाही त्यामुळे ते पॉईंट मी जराशी पुढं डिस्कस करतो आता व्हर्टेब्राटाचं आपण क्लासिफिकेशन बघतो आहे व्हर्टेब्राटा म्हणजे ज्यांच्याकडे व्हर्टेबल कॉलम आहे ज्यांच्याकडं पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये परत आपण डिव्हिजन करतो आहे काय करतो आहे जबडा असणारे आणि जबडा नसणारे यांच्याकडं जबडा आहे ते झाले नॅथोस्टोमाटा यांच्याकडे जबडा नाही ते काय झाले एग नॅथा ए म्हणजे अबसेंट त्यामध्ये सायक्लोस्टोमाटा त्यामध्ये काय आहे सायक्लोस्टोमाटा आता हे सायक्लोस्टोमाटा काय असतं सर्क्युलर माउथ असतो त्या ते आपण पुढे इमेज बघूया काय आहे त्याची आता नॅथोस्टोमाटामध्ये पायसेस म्हणजे ज्या ॲनिमल्सला काय आहेत फिन्स प्रेझेंट आहेत त्यांना म्हणायचं पायसेस उच्चार मी काही केला पायसेस काही काही पिसेस करतात पण पायसेस जरा असं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं त्यानंतर आहे टेट्रापोडा टेट्रापोडा म्हणजे चार पोडा पोडा म्हणजे काय लेग्स त्यांच्याकडं फोर लिम्स आहेत त्याला शब्द आणखीन काय वापरतो आपण लिम्स आता जबडा ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं आणि परत क्लासिफिकेशन केलं जबडा असणाऱ्यांच्यामध्ये एक म्हणजे पायसेस पायसेस म्हणजे ज्यांच्याकडं फिन्स आहेत ज्यांच्याकडे ते काय कल्ले असतात कल्ले म्हणतो आपण त्याला आणि कल्ले कुणाच्याकडं असतात माशांकडे असतात त्याला म्हटलो आपण फिन्स आणि ज्यांच्याकडं लिम्स आहेत लिम्स म्हणजे काय ते हात असतील किंवा पाय असतील हात पाय असणारे प्राणी ते काय झाले टेट्रापोडा म्हणजे त्यांच्याकडे फोर लिम्स आहेत आपल्याकडे दोन हात दोन पाय आहेत मग ते आपण काय झालो फोर लिम्सच झाले आपण फोर लिम्स असलेलेच ॲनिमल झालो दोन फोर आहेत आणि दोन हाइंड आहेत आणि फोर म्हणजे मी एफ ओ आर ई फोर म्हटलं पुढचे पाठीमागचे आणि चार पायाचे जे काही सगळे असतील ते सगळे काय झाले टेट्रा पोडा म्हणजे कसं क्लासिफिकेशन केलं बघा आपण आता पाठीचा कणा असणाऱ्यांमध्ये जबडा असणारे जबडा नसणारे म्हणजेच काय एक नॅथा नॅथोस्टोमाटा परत त्या जबडा असणाऱ्यांमध्ये परत दोन प्रकारे केलं आपण ज्यांच्याकडं कल्ले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे फिन्स आहेत ते पायसेस झाले म्हणजे फिश झाले पायसेस म्हणजेच काय फिश झाले त्यानंतर टेट्रापोडामध्ये काय झालं बघा टेट्रापोडा म्हणजे ज्यांच्याकडं फोर लिम्स आहेत टेट्रा म्हणजे चार चार पाय असणारे चार पाय असणारे ते काय झाले सगळे टेट्रा पोडा पोडा म्हणजे काय म्हणतो आपण लेग्स सायक्लोस्टोमाटा म्हणजे त्यांचं सर्क्युलर माउथ आहे ते आपण पुढं बघणारच आहे आता ओव्हरऑल जे काय सगळं क्लासिफिकेशन बघितले थोडंसं इमेज थोडीशी ब्लर आहे पण मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित जरा लक्ष द्या आता सगळ्यात सुरुवातीला बघा फायलम कुठला आहे कॉर्डाटा म्हणजे पाठीचा कणा असणारे आणि हे सारखं सारखं रिपीट केल्याशिवाय तुम्हाला हे क्लासिफिकेशन क्लिअर होणार नाही कारण इनव्हर्टेब्रेट व्हर्टेब्रेट कॉर्डेट नॉन कॉर्डेट हे अभ्यास करताना सोपे वाटतात पण एखादा एम सी क्यूचा क्वेश्चन आल्यावर ॲसर्सनचा क्वेश्चन आल्यावर थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आल्यावर नक्की समजत नाही आपल्याला काय विचारलं ते त्यामुळे ते क्लिअर असू दे मी दहा वेळा रिपीट करतो खरं तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे फायलम कॉर्डाटा पाठीचा कणा असणारे ना डिव्हिजन प्रोटोकॉर्डेट म्हणजे जे, जे प्रिमेटिव्ह आहेत सुरुवातीचे आहेत पाठीचा कणा असणारे ते झाले प्रोटोकॉर्डेट त्यानंतर व्हर्टिब्राटा ज्यांच्याकडं व्हर्टेब्रल कॉलम आहे असे व्हर्टेब्राटा ज्यांच्याकडं नाही ते काय झाले इनव्हर्टिब्रेट व्हर्टिब्रेट इनव्हर्टेब्रेट शब्द जरासा कळतोय का बघा त्यानंतर बघा इथं काय कन्सिडर केलं आपण आता इथं आणखीन एक नवीन शब्द आला आहे बघा ए क्रॅनियाटा शब्द काय आला आहे बघा ए क्रॅनियाटा आता इथं एक नवीन शब्द आहे आपल्याला तो शब्द कुठला आहे त्याला म्हणायचं क्रॅनियम त्याला काय म्हणतो आपण क्रॅनियम आता क्रॅनियम काय आहे एक प्रकारचं बोन आहे बोनी स्ट्रक्चर आहे एवढं लक्षात ठेवा आपण ह्युमन स्केलेटन जो लास्ट आपला चॅप्टर आहे सोळावा त्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे त्या जे काही मुवमेंट आणि लोकोमोशन आहे त्यामध्ये आपण ह्युमन स्केलेटन बघणार आहे तेव्हा आपल्याला क्रॅनियम शब्द जाणार आहे पण क्रॅनियम म्हणजे काय असतं तर आपल्या स्कलचा पार्ट असतो आहे आणि स्कल म्हणजे आपण ओवरऑल म्हणतो जी काही कवटी का असते ती पण आपल्या स्पेसिफिक अशा ब्रेनला जो प्रोटेक्ट करणारा जो पार्ट आहे बोनी पार्ट आहे वरचा त्याला म्हणायचं क्रॅनियम क्रॅनियमचं काय काम आहे बोनी स्ट्रक्चर असतं आणि ब्रेनच्यावर त्याचं कवरिंग असतं त्याला म्हणायचं क्रॅनियम आपण सगळं हे जे काही सगळे बोन्स आहेत ओवरऑल सगळे जे काही आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत ते आपण लोकोमोशनमध्ये बघणार आहे तेव्हा आणखीन जर असं क्रॅनियम तुम्हाला क्लिअर होईल पण आत्तापुरतं काय समजून घ्यायचं क्रॅनियम म्हणजे आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट केलेला पार्ट आता हा क्रॅनियम ज्यांच्यामध्ये अॅबसेंट आहे ते काय झाले एक क्रॅनियाटा म्हणजेच काय झाले प्रोटोकॉर्डेट ज्यांच्याकडं क्रॅनियम आहे ते काय झाले क्रॅनियाटा ते काय झाले क्रॅनियाटा नवीन शब्द आहेत कल्पना आहे मला थोडंसं बोरसुद्धा होत असेल काही काही म्हणजे किती अवघड शब्द आहेत असं सुद्धा वाटत असेल पण तुम्हाला हे सारखं सारखं रिवाईज करायला लागणार आहे आता बघा क्रॅनियाटा म्हणजे ज्यांच्याकडं ब्रेनला प्रोटेक्ट करणारं जे काही ब्रेन सॉकेट आहे म्हणू शकतोय कवटीसारखं काय तर स्ट्रक्चर दिसतंय कवटी त्याला आपण असं प्रॉपर म्हणू शकत नाही कारण क्रॅनियम क्रॅनियम म्हणजे काय असतं स्पेसिफिक फक्त ब्रेनला प्रोटेक्ट केलेलं पार्ट आता बाकी आपल्या जबड्यामध्ये सुद्धा बोन्स आहेत बाकी इथं फेशियलसुद्धा काही काही बोन्स असतात त्यामुळे फक्त ब्रेनला प्रोटेक्ट केलेला पार्ट क्रॅनियम एवढं फक्त लक्षात ठेवा ज्यांच्याकडं आहे ते क्रॅनिआटा ज्यांच्याकडं नाही ते एक क्रॅनियाटा म्हणजे व्हर्टेब्राटासुद्धा ते काय असतात क्रॅनिआट असतात आणि जे प्रो कॅर प्रो आहेत युको युरोऑनिसेफॅलो ते काय असतात एक क्रॅनेआट असतात त्यानंतर बघा बॅलोनोग्लॉसेस आणि त्यामध्ये ॲसिडियन्स आपण एक्झाम्पल घेतल्यात ते आपण पुढं बघणार आहे काय आहे ते बॅलनोग्लॉसिस म्हणजे सुरुवातीला बॅलनोग्लॉसिस हा कशामध्ये कन्सिडर करायचे किंवा ॲम्फ्योक्सेस हा कॉर्डेटमध्ये कन्सिडर करायचं आहे त्यामुळे त्या जुन्या क्लासिफिकेशननुसार क्लासिफिकेशननुसार बॅलुन इथं मेन्शन केलं आहे पण आपण प्रॉपर क्लासिफिकेशन बघणार आहे ते इथं बॅलनोग्लॉसिस ग्लॉसेस पण त्यामध्ये मेन्शन करत नाही ते जरासं क्लिअर असू दे आता बघा सफ फायलम आहे एग्ञाथा आणि नॅथोस्टोमाटा एग नॅथामध्ये सायक्लोस्टोमाटा आपण बघितले बघा आणि सायक्लोस्टोमाटाचे एक्झाम्पलसुद्धा आपण बघणार आहे नॅथोस्टोमाटा म्हणजे जबडा असणारे एग नॅथा म्हणजे जबडा नसणारे विदाउट जॉ विथ जॉ जबडा असणाऱ्यांमध्ये परत आपण सुपर क्लास केला आहे काय शब्द वापरला त्याला सुपर क्लास सुपर क्लास आहे एक आहे पायसेस म्हणजे ज्यांच्याकडे फिन्स आहेत आणि टेट्रापोडा सुपर क्लास ज्यांच्याकडं काय आहेत लेग्स आहेत म्हणजे फोर लिम्स आहेत चार म्हणजे काय टेट्रा पोडा म्हणजे लेक्स त्यानंतर बघा पायसेसमध्ये आपण परत कॉन्ट्रिकथियस किंवा कॉन्ड्री इक्थियस असं काही काही प्रोनाऊन्सिएशन करतात काही काही कॉन्ड्री इक्थिस असं करतात दोन्ही पण बरोबर आहे पण जास्तीत जास्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन करेक्ट हे कॉन्ट्री इक्थिस असतं काही काय इक्थियस करतात त्यानंतर इक्थियस आता हे आत्ता डोक्यात ठेवू नका आणखीन कॉम्प्लिकेटेड वाटेल त्यामुळं फक्त कार्टलेजिनस फिश आणि बोनी फिश मग एका ठिकाणी शार्क लक्षात ठेवा एका ठिकाणी कॅटफिश लक्षात ठेवा त्याचं जरा असं आपण प्रॉपर डिफरन्शिएशन करणार आहे हे आत्ता काय लक्षात ठेवू नका आणखी जरा किचकट वाटेल तुम्हाला फक्त पायसेस लक्षात ठेवा म्हणजे जे ज्यांच्याकडं कल्ले आहेत ज्यांच्याकडं कल्ले आहेत त्याला काय म्हणणार आपण पायसेस त्यानंतर बघा टेट्रापोडामध्ये आपण परत आणि क्लास करतो आहे काय करतोय क्लास करतो आहे कुठले कुठले आहेत एक म्हणजे ॲम्फिबिया त्यानंतर आहे रेप्टिलिया त्यानंतर एव्स आणि त्यानंतर मॅमल्स आता ॲम्फिबिया म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यामध्ये फ्रॉग असणार आहे त्यानंतर आहे रेप्टिलिया रेप्टिलियामध्ये जे काही लिझार्ड असतात सरपटणारे जे प्राणी असतात ते सगळे रेप्टिलियामध्ये असतात आणि त्यानंतर काय बघा एव्ज म्हणजे जे एरियल असतात मोस्टली त्यामध्ये पण बर्ड्स कन्सिडर करतो आणि मॅमल्स म्हणजे आपण ज्यांच्याकडे मेमरी ग्लँड्स आहेत सस्तन प्राणी असतात बरेच त्याचे काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे त्यामध्ये बघा रॅड बॅट व्हेल मॅन बरेच काही काही एक्झाम्पल्स आहेत म्हणजे आपण कुठून कुठं कुछन आलोय बघा कॉर्डॅट फायलम सफ फायलम त्यानंतर क्लास त्यानंतर जे काही सुपर क्लास आहेत त्यानंतर क्लास असा सगळा सिक्वेन्स आहे म्हणजे मॅमल बघा काय आहे तर कॉर्डेट आहे पण तो क्लास कुठला आहे ह्युमन ह्युमन आपल्या कुठ आपण कुठल्या क्लासला बिलॉंग करतो मॅमल्सला आपण टेट्रापोडा सुपर क्लासमध्ये येतो नॅथोस्टोमाटामध्ये येतो कारण आपल्याकडं जबडा आहे आणि आपण व्हर्टिब्राटामध्ये सुद्धा येतो कारण आपल्याकडं पाठीचा कण आहे जरासं असं आपण आपल्या गोष्टी कोरिलेट करूया को म्हणजे जरासं असं समजायला सोपं जाते आपल्याला हे लॅम्परी असेल किंवा हे काय टोड सॅलमेंडर जे काही सगळे शब्द आहेत ते जराशे नंतर बघूया आपण पण हा बेसिक पार्ट तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे ओव्हरऑल सगळा जो काही क्लासिफिकेशनचा आहे तो मी आणखीन एकदा सगळ्या गोष्टी रिपीट करतोय हे तुम्हाला चांगलं एकदम पक्क हो डोक्यात बसलं पाहिजे क्लासिफिकेशन काय आहे ते क्लासिफिकेशन सुरुवात आपण कशापासून करायचो पाठीचा कणा असणारे पाठीचा कणा नसणारे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड हे झालं कुणाचं कॉर्डेटचं नोटोकॉड म्हणजेच काय पाठीचा कणा पण कुठल्या स्टेजमधला एम्ब्रॉनिक स्टेजमधला ॲडल्टमध्ये काय होतं त्याचं म्हणजे ब्रनिंग स्टेज झाल्यावर त्याचं काय होणार आहे व्हर्टेब्रल कॉलम होणार आहे आता बघा पुढं पार्ट काय करतो आपण कॉर्डेटचं परत तीन पार्ट आपण बघतो एक असतं प्रोटोकॉर्डेट आणि दुसरं असतं काय तर जे आपले व्हर्टेब्राटा आहेत ते प्रोटोमध्ये युरो आणि सेफॅलो युरो आणि सेफॅलो प्रोटोकॉर्डेटलाच आपण से काय म्हणू शकतो आणखी एक क्रॅनिआटा एक क्रॅनआटा म्हणजे ज्यांच्याकडं ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी एक ब्रेन बॉक्स नाही आहे वर त्याच्यावर बोने असं स्ट्रक्चर नाही आहे ते झाले एक क्रॅनियाटा त्यांच्याकडं आहे, का आटा, आहे। का आटा, मी ते काय झाले क्रॅन्याटा म्हणजे आपल्याकडं आहे ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला बोनी काय तर स्ट्रक्चर आहे आपण कोण झालो क्रॅनिआटा म्हणजेच काय झालो व्हर्टिब्राटा आणि प्रत्येक शब्दाचं मी मिनिंग सांगतोय व्हर्टिब्राटा म्हणजे पाठीचा कणा असणारे त्यानंतर बघा सब फायलम आपल्यामध्ये कुठले कुठले आहेत तर एक ज्ञाथा आणि ज्ञाथोस्टोमाटा एक ज्ञाथा आणि नॅथोस्टोमाटा जबडा असणारे आणि जबडा नसणारे जबडा असणारे म्हणजे कोण नॅथोस्टोमाटा नसणारे कोण आहेत एक ज्ञाथा त्यामध्ये सायक्लोस्ट्रोमाटा ते आपण पुढं बघूया आणि त्यानंतर आहे जबडा असणाऱ्यांमध्ये परत सुपर क्लास सुपर क्लास पायसेस पायसेस म्हणजे ज्यांच्याकडं फिन्स आहेत फिन्स म्हणजे कल्ले खवले वेगळे असतात ते आपण पुढं बघूया त्याला स्केल्स शब्द आपण वापरतो वेगळ्या प्रकारचे असतात ते त्यानंतर सुपर क्लास कुठला आहे बघा टेट्रापोडा फोर लिम्स आहेत हँड लिम्स आहेत ते काय झाले टेट्रापोडा झाले त्यानंतर टेट्रापोडामध्ये परत आणि सब क्लास कुठले सब क्लास सुपर क्लासमध्ये परत कुठले कुठले क्लासेस आहेत बघा एम बी आर रिप्टिलिया एव्ज आणि मॅमल्स हा सगळा सिक्वेन्स आहे एक सिम्पल एक चार्ट काढा विदाऊट एक्झाम्पल कारण एक्झाम्पल म्हटले की ते डोक्यात पटकन जात नाही एक्झाम्पल आपण स्पेसिफिक प्रत्येक क्लासचे प्रत्येक क्लास सब क्लास फायलमचे बोगे पण हा जो सगळा सिक्वेन्स आहे कॉरेटरपासून आपल्या मॅमल्सपर्यंत तो तर तुम्हाला ते चांगला समोरला असेल आत्तापर्यंत आणि जे काही आपण पॉईंट्स आहेत ते चांगले आणखीनदा रिवाईज करा आणि आजच्यापुरता आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच